आचार्य चाणक्य एक थोर विचारवंत होते, ज्यांना जीवनाचा परिपूर्ण अभ्यास होता. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या अशा चार गोष्टी पाहू ज्या बुद्धिमान लोकांनी कोणालाही सांगू नयेत. तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचाही फायदा जरूर होईल. पुढे जाण्याआधी मराठी संकेत या चॅनलला सबस्क्राइब करून साइडला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, ज्यामुळे दररोज नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पहिली आहे आर्थिक नुकसान. बिझनेस मध्ये किंवा कोणत्याही व्यवहारामध्ये झालेले आर्थिक नुकसान बाहेरच्या व्यक्तींसमोर करू नये. ज्या व्यक्तींना सांगणे खूप गरजेचे आहे अशाच व्यक्तींजवळ ते बोलावे. इतर बाहेरच्या व्यक्तींसमोर हे बोलल्यास तुमची प्रतिष्ठा खालावेल. जेव्हा तुमच्या अपयशाबद्दल लोकांना समजते तेव्हा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अजूनही काही खालावलेल्या व मागासलेल्या विचारांच्या लोकांमुळे गरीब व्यक्ती प्रतिष्ठेने जगू शकत नाहीत. तुमच्या झालेल्या छोट्याशा अपयशाला मोठे करून ते सर्व समाजामध्ये सांगतात व अजूनही तुमची बदनामी करतात. जरी तुमच्यामध्ये सामर्थ्य असले तरी पुन्हा व्यवहार करताना लोक तुमच्यापासून दूर राहतात. म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये झालेले आर्थिक नुकसान सर्वांसमोर बोलून दाखवू नये. दुसरा आहे व्यक्तिगत समस्या. स्वतःच्या पर्सनल लाईफ बद्दल समाजामध्ये चर्चा करू नये. तुम्ही जेवढे मोठे बनण्याचे स्वप्न पाहता तेवढ्या पर्सनल गोष्टी जास्त गुप्त ठेवाव्यात. तुमची कोणतीही कमजोरी जेव्हा इतर व्यक्तींना समजते तेव्हा त्यांचा ते गैरफायदा घेतात. ज्याला आपली कमजोरी समजते तो आपल्याबद्दल सर्वत्र सांगू शकतो, सर्व समाजामध्ये तुमची बदनामी करू शकतो व तुम्ही एक समाजामध्ये थट्टेचा विषय बनता. समाजात असे काही लोक पाहायला मिळतात जे दुसऱ्यांचे दुःख पाहून आनंदी होतात. दुःखी लोकांची थट्टा उडवण्यात त्यांना आनंद मिळतो. म्हणून आपल्या पर्सनल गोष्टी कधीही कोणासमोर बोलू नये. तिसरी आहे पत्नीच्या चारित्र्याबद्दल चर्चा. आचार्य चाणक्य म्हणतात आपली पत्नी म्हणजे आपला स्वाभिमान व अब्रू असते. तिच्याबद्दल कोणतीही चर्चा बाहेरच्या व्यक्तींसोबत करणे म्हणजेच आपला स्वाभिमान किंवा अब्रू घालवण्यासारखे आहे. पत्नीच्या चारित्र्याबद्दल काहीही कोणालाही सांगू नये. जेव्हा आपण पत्नीबद्दल आपल्या मित्रांसोबत किंवा इतर व्यक्तींसोबत बोलत असतो तेव्हा अजाणतेपणी असे काही विषय छेडले जातात व आपण कधी गुप्त गोष्टी बोलून गेलो याचे भान राहत नाही. म्हणून कोणत्याही व्यक्तीसमोर पत्नीविषयी किंवा आपल्या पत्नीच्या चारित्र्याविषयी बोलू नये. चौथा आहे अपमानाच्या कथा. आचार्य चाणक्य सांगतात स्वतःचा झालेला अपमान किंवा आपण केलेले कोणतेही वाईट कृत्य मग ते जाणून बुजून असो किंवा अजाणतेपणी झालेले, कधीही अशा गोष्टी बाहेरील व्यक्तींसमोर बोलू नये. आपला झालेला अपमान सर्वांना सांगू नये. असे सांगितल्यास समोरची व्यक्ती तुम्हाला गृहीत धरण्यास सुरुवात करते, वारंवार तुमच्या अपमानाची जाणीव करून देते व इतर समाजासमोरही तुमची थट्टा उडवली जाते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास खालावतो. म्हणून स्वतःचा झालेला अपमान कोणालाही सांगू नये. या जर चार गोष्टींचे पालन केले तर तुम्ही चांगल्या प्रकारे यशस्वी बनू शकता व तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये अडथळा येणार नाही. आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. म्हणून तुम्ही याला लाईक व शेअर कराल. तसेच कमेंट करून सांगा तुम्ही या चार गोष्टी इतर व्यक्तींना सांगता का व त्याचा काय परिणाम तुमच्या आयुष्यावर झाला आहे. जर तुम्ही मराठी संकेत या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज नवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.